माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्यातर्फे पनवेल तालुक्यातील गावागावांमध्ये गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर देवत आणि विचुंबे गाव या ठिकाणी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, वांगणी तर्फे वाजे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष किशोर सुरते, विचुंबे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रमोद भिंगारकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, अनुसूचित जाती मोर्चाचे पनवेल तालुका अध्यक्ष अविनाश गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य अनंता गायकवाड, रवींद्र भोईर, विनोद वाघमारे, दिनेश वाघमारे, माजी सरपंच संदीप वाघमारे, राजेश मोरे, संदीप पाटील, प्रल्हाद भोईर, सुदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. तसेच यावेळी देवत ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप वाघमारे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला असून तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी पुष्पगुच्छ देऊन संदीप वाघमारे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.